अजून ना देव 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 पेपर टाकून आता आठ दिवस झाले. अच्छा अच्छा म्हणजे पेपर टाकले नव्हते ना बाइंडिंग. हां हां रूटच आपल्याजवळ काहीच नाही गेली. डॉगरेज नेमकी खेळगाव साईडला सुरुवात झाली आहे. आता याच्यावर डोळा कधी भरणार? सप्टेंबर सप्टेंबर. आणि लागवड कधी झाली याची? लागवड आहे ना माझी मते आता एक महिना झाला. एक महिना झाला. आता आपण डे फ्रेश सोडायचं आहे ना याला? द्यायचं एवढं एक दोन दिवसात देऊ. बरं दोन बॉटल देऊन एवढे. हां एकरी दोन बॉटल. हे कोणतं भरणार आहे याच्यामध्ये? ब्लॅक व्हरायटी. ब्लॅकच काय म्हणजे ब्लॅकच वाढून राहिले चालतो एरियानुसार. अच्छा 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 आपल्या आपल्या एरियानुसार. हां हां ब्लॅकचा अनुभव दांडगा आहे ना तुमच्या? दांडगा नाही तर जसं फॅड राहत आहेत बॉस. हां हां एरियामध्ये शेता. अच्छा 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 त्या मापात आपल्या वातावरण पण आहे ना. हां हां याला थंड वातावरण लागतं. आपल्याकडं जवळ 20 मार्च पर्यंत चांगल्या क्वालिटी थंडी राहते. हां हां त्याच्यामुळे मग तिथे वरायटी सजेशन बॉस. आता हे तार वगैरे ओढून घ्यायचे एकेरी का पूर्णच? पूर्ण पूर्ण पूर्ण. याला मंडप का? हे मंडप आहे पूर्ण मंडप. पहिलं व्हायचं होतं इथं. हां ते काय व्हायचं व्हेंटिलेशन ला ना अडचणींची खूप. अच्छा आर्ली मध्ये राहायचं ना ते काय व्हायचं जेव्हा ते फांट्या एकत्र व्हायच्या ना तर ती गर्दी जर झाली ना गळकुजन ते जास्त प्रॉब्लेम आहे. कसं राहतं याच्यामध्ये व्हेंटिलेशन चालू. व्हेंटिलेशन. आता हाईट किती घेतली मग याची? एक साधारण 6 फूट 2 इंच आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि तो प्लॉट आपला चांगला जमला? एकच नंबर झाला येतो. म्हणजे त्याला किती शेड्यूल गेले आपले डेफ्रेच? तीन तीन ऍप्लिकेशन गेले. म्हणजे पण एक सॉइल ऍप्लिकेशन एकच गेलंय. हां पण स्प्रे तीन गेले. स्प्रे तीन गेले तरी एक नंबर झाला ना? एकच नंबर झाला. म्हणजे सॅरायचे पेक्षा म्हणजे जे आमच्या माझ्याबरोबर जे जेवढे रिकॉर्ड केलेले ना तुलनेत खूप पुढे आहे तो प्लॉट. अच्छा अच्छा. आता आपण जाऊन बघू जो. हां नाही त्याला एक आता ऍप्लिकेशन द्यायची एक. अच्छा माझ्यामध्ये एक सॉइलच देऊ आपण. बरं काडी वगैरे वंजायला मदत पडेल. बरं ठीक आहे.